नमस्कार टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये मिळणार होय काल मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय झालेले आहेत या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर लाल कंदारी देवनी या देशी गोवांशचे दन करणार लाल कंदारी व देवनी गोवांश प्रजातीचे जतन व संवर्धनाकरता आंबेजोगाई तालुक्यातील मोजे साकुड येथे पशुसंवर्धन विभागाची एक्क्याऐंशी हेक्टर जमीन प्रक्षेप उभारण्यासाठी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळास या ठिकाणी देण्याचा निर्णय झाला आहे लाल कंदारी व देवनी या देशी गोवांशीचं मूळ पैदा क्षेत्र मराठवाड्यात या गोवांशाचे अस्तित्व मराठवाड्यातील लातूर बीड धाराशिव परभणी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे तर साकोड पशु पैदास प्रक्षेत्रासाठी तेरा नियमित पद व सदोतीस इतके पदे बाह्यस्रोताद्वारे या ठिकाणी भरवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे तर आता सौर ऊर्जा कुंपणासाठी रक्कम थेट हस्तांतरित होणार तर डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेत सौर ऊर्जा कुंपणाच्या किमतीच्या पंच्याहत्तर टक्के किंवा पंधरा हजार रुपये यापैकी जी कमी असेल अशी रक्कम थेट हस्तांतरण डीबीटी पद्धतीने अनुदान स्वरूपात देण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेत सौर ऊर्जा कुंपणाकरता साठ कोटीची रुपयेची तरतूद या ठिकाणी करण्यात आली आहे वन्यजीवांमुळे शेती पिकाचं नुकसान होऊ नये म्हणून सौर कुंपण उपयुक्त ठरणार शिवाय शेतकऱ्यांची गैरसोर या ठिकाणी टळणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा